रत्नागिरी विभागाचा कोर कमिटीचा अध्यक्ष भाई केळकर. मी तुम्हाला सर्वांना हाक मारली 2 दिवसापूर्वी की सर्वांनी आज मुंबईला जायचं आझाद मैदानावरती. त्याचा तुम्ही मला सत्कार केला त्या हाकेचा, त्याबद्दल मी तुम्ही सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन करतो. रत्नागिरीकर नाही तर रत्नागिरीतून जे बदलून गेले आहेत, काही औरंगाबादला गेलेत, काही पुण्याला गेलेत, इस्लामपूरची काही मंडळी आलेली आहे. इस्लामपूरला सतीश काळेचा मेळावा घेतला होता, ज्या ठिकाणी मी गेलो होतो त्यावेळेस पण मी हे सांगितलं होतं तुम्हाला. आता सुद्धा आपले जे आदरणीय परमेश्वरा स्वरूप सदावडे साहेब वकील साहेब यांनी जे सांगितलंय तेच मी परत तुम्हाला सांगतो. काहीने मागे ऐकू गेलं नसेल, काहीने संभ्रमित झाला असेल की नेमकं काय म्हणाले, कुठं अजून व्हॉट्सअपला आलं नाही, कुठं ऑर्डर पडली नाही, त्या ऑर्डर आणि व्हॉट्सअपवर जाऊ नका. मी तुम्हाला सांगतो, संसदेमध्ये आज असा निर्णय झालाय, दरेकर साहेब, खोत साहेब यांनी जो उठाव उडवला त्या उठावमध्ये असं म्हटलंय की आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये विलिनीकरणाबद्दल शेवटचा मुद्दा तुम्ही मसुदा पास करून घ्यायचा आहे. निंबाळकर साहेबांनी त्याला आदेश दिले आणि हा नुसता आदेश नाही, जर तुम्ही आज संध्याकाळपर्यंत कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांना विचारून घेणार नसाल आणि उद्या घेणार असाल तर आजच तुम्ही त्यांना सांगायचं की आम्ही हे उद्या घेणार आहोत, म्हणजे आपला विलिनीकरण मुद्दा हा मंजूर झालेला आहे. फक्त प्रोसिजर पूर्ण राहिली आहे, ती प्रोसिजर 5 तारखेला आहे. मी काय म्हणतो, कोणी संभ्रमित होऊ नका. पण आम्ही आलो आज इथे काय घेऊन चाललोय, काय आम्हाला मिळालं असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरच्यांना समजून सांगा विलिनीकरण पूर्ण झालेलं आहे. परंतु ह्या विलिनीकरणात जे काही कायदेकरण तरतुदी आहेत ह्या तरतुदी 5 तारखेपर्यंत पूर्ण होतील. त्या पूर्ण होताना आजच सांगितले सर्वांच्या सेवा समाप्त, बडतर्फ आरोपपत्र जे दिले हे सगळे दप्तरी जमा करण्यात येईल, ह्याच्यापर्यंत विषय निघणार नाही असं मुख्य असं उच्च न्यायालयामध्ये तरतूद झालेली आहे. आता सर्वांनी ऐकलं असाल तेच तुम्हाला मी परत जाताना मी सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. गाणू आले गाणू तेच तुम्हाला मी सांगतो, आपण जे आला आणि घेऊन जाणार आहोत आला आपण विलिनीकरण आणि हे नुसतं विलिनीकरण नाही, जर ह्या विलिनीकरणाच्या 107 आपले भाऊ बलिदान झालेत त्यांच्या कुटुंबाला 50 लाखाचा विमा त्वरित देण्यात येणार आहे.